रसिक भाऊ, मराठी गझलेबद्दल जेव्हा 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 आपण बोलतो तेव्हा तेव्हा मराठीतले सुप्रसिद्ध गझलकार सुरेश भट साहेबांचं नाव आपल्या तोंडी येतं. बाळासाहेब हृदयनाथ बाळासाहेब मंगेशकरांनी, म्हणजेच आपल्या सगळ्यांचे आवडते गायक हृदयनाथ मंगेशकरांनी, त्या सुरेश भटांची एका गाण्याच्या निर्मितीचा एक फार छान किस्सा सांगितला आहे. मुग्धा प्रथमेश, तुम्हाला कदाचित तो माहिती असेल. जयश्रीबाई गडकरांनी त्या काळामध्ये वि स खांडेकरांच्या अमृतवेल नावाच्या कादंबरीवरनं एक चित्रपट काढायचं ठरवलेलं होतं आणि त्या चित्रपटासाठी 6 गाणी लिहायची ठरली होती. त्या गाण्यांना संगीतबद्ध करणार होते हृदयनाथ मंगेशकर आणि ती गाणी कोण लिहिणार म्हणून त्या गीतकार म्हणून होते आपल्या सगळ्यांचे लाडके गझल लिहिणारे सुरेश भट. तर त्या काळामध्ये साधारणतः एखाद्या गीतकाराला गाण्याचं मानधन 1500 रुपयापर्यंत मिळायचं, 1500-2000 रुपयापर्यंत. तशी 6 गाणी लिहायची होती आणि ते 6 गाणी लिहिताना जयश्रीबाई गडकरांनी, हृदयनाथजींनी, त्यांचं मिस्टर बाळधुरी या सगळ्या मंडळींनी मुंबईला सुरेश भटांना आणलं आणि दादरला सुप्रसिद्ध इमिगो नावाचं हॉटेल आहे त्या इमिगोमध्ये त्यांना उतरवलं आणि हे वाट पाहत बसले. आता 6 गाणी दिली आहेत भट साहेबांना लिहायला, कधी लिहितायत कधी लिहितायत. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झाले आणि त्या काळात त्या इमिगोचं बिल काहीतरी 500 रुपये पर डे असावं. त्या इमिगो हॉटेलचं बिल 8000 रुपये झालं तरी ते सुरेश भट गाणं काही लिहिणार. तर या सगळ्यांना चिंता वाटायला लागली की आता हे गाणं लिहिणार नाहीत, एका गाण्यासाठी इतके दिवस लावायला लागलेत तर 6 गाणी लिहायची आहेत, असे किती दिवस लागतील. म्हणून मग हृदयनाथजी, त्याच्यानंतर जयश्रीबाई आणि त्यांचं मिस्टर बाळधुरी गेले आणि हृदयनाथजींनी सुरेश भटांना विचारलं की तुम्ही गाणं केव्हा लिहिणार. ते म्हणाले, मैं कुछ बोल नाही सकता, एक दिन मैं भी लिखूंगा या फिर 6 महिने भी लग सकते. ते म्हणाले, म्हणजे काय सांगता येत नाही, म्हणे ये मेरी आमद है, वो कब आएंगी मैं कुछ बता नाही सकता, माझी प्रतिभा आहे ती जेव्हा येते तेव्हा मी लिहितो. मग म्हणाले, एका गाण्याला जर 15-15 दिवस लागत असतील तर त्या गाण्यांचं बजेट आमच्या पिक्चरच्या बजेटपेक्षा मोठं होईल. त्याच्यामुळे त्यांनी नम्रतापूर्वक त्यांना सांगितलं की भटसाहेब, आता आम्हाला काही हे परवडणार नाही. आणि मग भटसाहेबांनी तो पिक्चर सोडला. हॉटेलचं बिल 8000 झालेलं होतं, जयश्रीबाई पैसे भरत होत्या आणि भटसाहेब बाहेर टॅक्सीमध्ये जाऊन बसले. मागच्या सीटवर भटसाहेब बसलेत आणि समोर ड्रायव्हर आहे. भटसाहेब त्या ड्रायव्हरला म्हणालेत की त्या पलीकडे त्या बिल देतात ना हॉटेलचं, त्यांच्याकडनं तो बिलाचा कागद घेऊन ये. तो गेला बिचारा ड्रायव्हर आणि जयश्रीबाईंना त्यानं कागद मागितला. तो कागद त्यांनी भटसाहेबांना आणून दिला आणि त्या टॅक्सीमध्ये एका जागी बसल्या बसल्या भटसाहेबांनी त्या चित्रपटासाठी गाणं लिहिलं. ते गाणं होतं, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे, अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे. याच्या पुढचं गोष्ट अशी आहे की काही कारणामुळे तो अमृतवेल पिक्चर आलाच नाही. मग जब्बार पटेलांनी हे गाणं उंबरठा पिक्चरमध्ये घ्यायचं ठरवलं आणि उंबरठा चित्रपटासाठी जेव्हा रेकॉर्डिंग सुरू होतं स्टुडिओमध्ये तेव्हा हृदयनाथजी होते, भटसाहेब होते आणि त्या त्या गाण्याचा जो पहिला अंतर आहे तो पहिला अंतर असा आहे की कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे. आणि भटसाहेबांनी आधी लिहिलेल्या ओळी होत्या, कुणीतरी आरशात आहे. नव्या गाण्यात त्या ओळी बदललेल्या आहेत. तर जब्बार पटेल म्हणाले की जी नायिका आहे आपल्या सिनेमाची तिचं लग्न झालेलं आहे, त्याच्यामुळे कुणीतरी आरशात आहे हे त्या सिच्युएशनला, त्या प्रसंगाला धरून चालत नाही. त्याच्याप्रमाणे तेवढी एक ओळ तुम्ही भटसाहेब आम्हाला बदलून द्या. तर भटसाहेब म्हणाले, मैं मेरे लव्स कभी बदलता नाही. थांबलं सगळं, रेकॉर्डिंग थांबलं, गाणं थांबलं. लताबाई तिथे माईकसमोर उभ्या आहेत, सगळे वादक आलेले आहेत आणि हे शब्द बदलायला तयार नाही. आणि तेवढ्यात आत्ता जे काटारू ते कोणाला आपण ज्यांचं ऐकलं, त्या शांताबाई म्हणजे शांता शेळके तिथे आल्या आणि लता दिदींनी शांता शेळकेंना सांगितलं की ते भटसाहेब गाणं बदलायला तयार नाही आहेत. तर शांताबाई भटसाहेबांजवळ गेल्या आणि म्हणाल्या, अरे किती सोपं आहे, काय ओळी आहेत, कळेन मी पाहते कुणाला, कळेन हा चेहरा कुणाचा, पुन्हा पुन्हा भास होत आहे, कुणीतरी आरशात आहे, असं भटसाहेबांनी लिहिलं ना. तर यांनी लिहिलं, पुन्हा पुन्हा भास होत आहे, तुझे हसू आरशात आहे. त्या मुलीला तिचा नवरा दिसणार आहे, तिचा प्रियकर दिसणार आहे, त्याच्यामुळे कुणीतरी कशाला, तुझे हसू आरशात आहे, अशा ओळी शांताबाईंनी दिल्या आणि रेकॉर्डिंग सुरू झालं. त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला स्मिता पाटील तिथे हजर होत्या, लताबाई तल्लीन होऊन गात होत्या आणि स्मिता पाटील अक्षरशः एखाद्या लहान मुलाप्रमाणे धाय मुकलून रडत होते. मुग्धाला विनंती करीन, मुग्धा तू हे समोर सादर करावंस.
क्या बात है, क्या बात है।